नमस्ते, मी स्नेहल कुक विथ स्नेहल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चिंच आणि खजूरची गोड आंबट चटणी. ही चटणी तुम्ही पाणीपुरीची गोड चटणी म्हणून किंवा ओलिवे करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. चिंच खजूरची चटणी बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे एक वाटी गूळ, एक वाटी चिंच, एक वाटी खजूर. ह्या खजूरचे बी काढून घेतले आहेत. एक छोटा चमचा धना पावडर, एक छोटा चमचा जिरा पावडर, एक छोटा चमचा मीठ, पाव छोटा चमचा काळं मीठ, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर. आता आपण पॅनमध्ये गूळ, चिंच आणि खजूर टाकून घेऊया. याच्यामध्ये 3 वाट्या पाणी टाकूया आणि आता गॅस चालू करून मीडियम फ्लेमवरती एकजीव करून घेऊया. याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाला व्यवस्थित उकळी आली आहे. आता याला हलून 10 ते 15 मिनटं कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता खजूर आणि चिंच व्यवस्थित शिजली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, काळं मीठ. या सगळ्यांना एकजीव करून 5 मिनटं शिजून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे. आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण थंड झालं आहे. आता आपण याला मिक्सरमधून फिरून घेऊया. हे बघा, मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आहे. ही अशा प्रकारची पेस्ट झाली आहे. याला आपण गाळून घेणार आहोत. अशा प्रकारे गाळायचं आहे. जर मिश्रण जास्त घट्ट असेल तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल. तुम्ही इथे बघू शकता पेस्ट ही व्यवस्थित गाळून झाली आहे. थोडंसं एकजीव करून आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. जर तुम्ही लहान मुलांसाठी चिंच खजूरची चटणी करत असाल तर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर कमी केलात किंवा नाही वापरलं तरी चालेल. जर तुम्हाला माझी चिंच खजूरची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.